नमस्कार, मी गौरव जहागीरदार फोरके चॅनलतर्फे बोलत आहे। आजचा विषय आपला खूप जिवायचा विषय आहे। गेले 2 महिने आपण लॉकडाऊनमध्ये घरी बसलेलो आहे, आपल्याला काम नाही, धंदा नाही आणि सगळं काही बंद आहे। कोरोनाचे संक्रमण वाढत आहे म्हणून सरकारने, शासनाने जिकडे तिकडे लॉकडाऊन चालू झालेलं आहे व अत्यावश्यक सेवा म्हणून काही दुकाने व काही ज्या आपल्या अत्यावश्यक गरजा आहेत, भाजीपाला, दूध वगैरे चालू ठेवलेले आहे। या सर्वसामान्यांच्या गरजेच्या वस्तू आहेत, ज्या रोज लागणाऱ्या आहेत, पण काही विक्रेते हा त्याचा गैरफायदा घेत आहेत। विशेष करून कामोठेमधील विक्रेते इतर भागामध्ये, कामोठेपेक्षा इतर भागात ज्या वस्तू 100 रुपयाला मिळतात त्या इथे 160 किंवा 150 वरती विकायला लागतात। मग ते दूध पण महाग मिळते, नारळ पण महाग मिळते, फळं पण महाग मिळतात। इतर ज्या भागात स्वस्त मिळतात त्या कामोठ्यामध्ये 100% महाग मिळतात आणि ह्या सर्व कामोठेकरांना भरमसाठ किमतीत ना इलाजाने घ्यावं लागते। तर हे असं का? ही गोष्ट कामोठेतील नगरसेवक श्री विकास घरत यांच्या लक्षात आली। त्यांनी बघितलं की त्यांनी स्वतः ह्या गोष्टीचा अनुभव घेतला की जी गोष्ट इतर ठिकाणी 100 रुपयाला मिळते ती इकडे 160 रुपयाला मिळते, इकडे जिकडे 1000 रुपयाला मिळते ते इथे 1200-1400 रुपये लागतात। तर याबद्दल आपल्याला तेच अधिक माहिती देतील, आपण त्यांच्याशी बोलूया। मी नगरसेवक विकास नारायण खरत। आज कामोठ्यामध्ये चाललेली लूटमार, जे अत्यावश्यक सेवेच्या दृष्टिकोनानुसार भाजीपाला असो, मच्छी असो, मटण असो, अशा अनेक बाबींवर ग्राहकांची लूटमार चालू आहे। आज काही नागरिकांचे मला कॉल आले, तर स्वतः जाऊन मी बघितलं की आज बाजूला मटर 100 रुपये आहे, तर एक दुसरीकडे 160 रुपये, दुसरीकडे एका ठिकाणी मच्छी 800 रुपये किलो, तर एका ठिकाणी 1400 रुपये किलो आहे। 100% हा लूटमार चालू आहे। तर मी माझ्या दृष्टिकोनानुसार मी स्वतः जाऊन तिथे पाहणी केली असता आपले प्रभाग अधीक्षक पोलीस साहेब यांना बोलवले, इतर अधिकाऱ्यांना बोलवले की अशी लूटमार चालू असताना आपण त्याच्याकडे लक्ष दिला पाहिजे आणि महानगरपालिकेलाही माझी विनंती आहे की या माध्यमातून कुठला तरी ग्राहकासाठी हेल्पलाईन चालू केली गेली, जेणेकरून कोणताही व्यावसायिक असे अतिक्रमण करेल किंवा अशी कुठली गोष्ट करेल त्याच्यावर दंडात्मक कारवाई व्हायला पाहिजे। आणि येणाऱ्या काळात कामोठ्यात येणाऱ्या 14 तारखेला मी एक मीटिंग अरेंज केलेली आहे की सर्व भाजी व्यवसायी असतील, फ्रूट व्यवसाय असतील, मच्छीमार व्यवसाय असतील, यांची एक मीटिंग अरेंज करून त्यांना योग्य ते दरात लोकांना कसं देता येईल याची अधिकाऱ्यांना एक सूचना केलेली आहे की जेणेकरून ग्राहकांना योग्य दरात भाजीपाला असो किंवा फ्रुट्स असो हे भेटावे। कारण सोन्याचा भाव वाढला तरी चालेल, पण अत्यावश्यक सेवेत बघायला गेला तरी रोजची दैनंदिन जीवनातल्या गोष्टी आहेत आणि याच्याकडे आपण जर लक्ष दिलं आणि दुर्लक्ष केला तर नक्कीच याचा भूदंड या सामान्य जनतेला भोगायला लागतो आणि सामान्य जनतेची प्रत्येकाने काळजी केली पाहिजे या हिशोबात आपण हा विषय घेतलेला आहे। आणि येणाऱ्या काळात मी आमचे आमदार प्रशांत ठाकूर असतील की आयुक्त असतील यांच्याशी चर्चा करून नक्कीच हा प्रश्न आपण हाताळू आणि जनतेला समाधानकारक दरात आणि चांगल्या मोबदल्यात सर्व सेवा उपलब्ध होतील याची पाठपुरावा करून यासाठी मी विकास नारायण घरत हा नगरसेवक म्हणून 100% हा विषय नक्कीच उचलून घेणार आणि येणाऱ्या काळात कामोठ्यातील जनतेला याचा नक्कीच लाभ भेटेल। इन्फ्रास्ट्रक्चर बनवणं 100% गरजेच्या गोष्टी आहेत, त्याच्या व्यतिरिक्त लोकांच्या भावना पण घेतल्या पाहिजेत लक्षात ना। पुढे सगळीकडे कसं चालू आहे, ऑल ऑफ म्हणजे मी असं इच्छा नाही बोलत, आणि ऑल कामोठ्यात चालू आहे। आता कमी बोलू, तुम्ही बघा 120 रुपये ॲपल असून कामोठ्या 160 रुपये, ते पण सामान्य जनतेचेच पैसे जातात ना। आणि किती 100 लोक ऍपल विकत असतील, पण 1,00,000 लोक घेतात ना ऍपल।